डाउनलोड द Z5 ऐप नाउ। मंडळी आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया आमचे दुसरे कंटेस्टंट जवान मधले SRK। तुमच्या पिक्चर मध्ये होतं म्हणून गेलं ते त्यालाच घाबरताय वेड्यासारखे। तुम्ही मुझे नाही पहचाना, मुझे नाही पहचाना SRK। आरसा भाऊ इकडे केस केस कुठेत केस मी होता त्याच्यात टाकले डस्टबिन मध्ये। आम्हाला काय माहित काय करतो काय केस केस SRK तुम्ही SRK अर्थ SRK ची SRK कुठे गेली ऐका ती पट्टी होती त्याच्यात वीक नव्हता फक्त पट्टीच होती तुम्हाला काय वाटतं पट्टी सगळी वीक गेला नाही असाच लुक असतो कोण आहात कोण तुम्ही मी किंग कॉंग। तर मी जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करतो आमचे पुढचे कंटेस्टंट म्हैसमती साम्राज्याचे राजे बाहुबली यांचा जोरदार टाळ्यांनी। संभवामी युगे युगे जाळण्याचा डबा ज्वारीचं पीठ काय आहे कशाला आणलंय सायलीसाठी आणलंय ना काय अरे सायलीसाठी आणलंय ज्वारीचं पीठ का तिला लय आवडते ज्वारीची भाकरी हो का हा मी ऐकलं की पण लंडन मध्ये तुम्ही भाकरी मिळावी म्हणून तिकडे शेफ घेऊन जातेस नाही शेफ नाही घेऊन जात पण मला मिळते तिथे भाकरी हो ना रोज अच्छा अच्छा अरे तिला डान्स करायला सांगितलं तरी ती एकाच गाण्यावर करते ज्वारीच्या आगी हिरा आहे त्यो हिरा ही हिरा आहेत हिरा आहे त्यो आणि कुणीतरी म्हणून ठेवलंय एका हिऱ्याची परत ज्वारीलाच माहिती हिऱ्याची खरी किंमत ज्वारीलाच माहिती ऐका ऐका ही ज्वारी तो जो असतो तो जोहरी वेगळं असते ते सेम तर म्हणलंय त्याच्यात काय एवढं आता तेच म्हणलंय ना जोहरी जो कोणाला समजवतोय मी जाऊ दे तिकडं ए टकलिया तू हायस कोण रे इकडं कटप्पा 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 दोन अरे तुझा मोठा भाऊ पण आलाय
मोटप्पा हा मोटप्पा हा छोटप्पा नाही हो तो माझा भाऊ नाही आहे म्हणजे आम्ही नातेवाईकच आहे तसे माझ्या बायकोच्या बहिणी जनावर आहे हा आम्ही साडू साडू आहे साडू साडू हा अरे जवळ उभे राहिले तर तुम्ही बेसनाचे लाडू लाडू वाटताय ही स्पर्धा तुझी काय पाहिजे तसा माझा आदेश आहे तुला कारण तुला माहितीये माझा स्वभाव कसा आहे ते मेरा वचन ही है 60 किलो 60 किलो वजन आहे तुमचं काठ्या रुपये वजन काठ्यावरती हे नाही वचन म्हणजे वादा वादा सहलीच्या मनात तुम्हाला सगळं माहितीये हो बस एकदम माफ आहे तुम्हाला सगळं तुम्ही आज एसारखे आहात बापरे सहलीच्या मनातलं ओळखणारे तुम्हाला येणार हा म्हणजे काय ही मी उत्तर सायलीकडून घेतलेली आहेत बघू आता तुम्हाला येत आहे का पहिला प्रश्न सायलीचं आवडतं फळ जायफळ कुठलं जायफळ 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 कसा हे फळ आवडतं मला माहिती का तुम्हाला माहिती त्यामध्ये लागतं जायफळ डाळीमध्ये जायफळ लागतं कसं डाळीत म्हणजे आमटीत म्हणत होती हा द्राक्ष म्हणतात त्या नाही हो जायफळ आहे मला माहिती आहे तर पुढचा प्रश्न सायलीचा आवडता पदार्थ कुठला जिलबी पाव काय आता बॅक स्टेजला ते पोटला सांगत होती जिलबी पाव दे मला जिलबी पाव दे जिलबी पाव कसा खातात कसं खातात म्हणजे पाव तर जिलबी टाकतात हे त्यांना आवडत आवडत काही तुम्ही बोला आता काय उगाच काहीतरी बोलायला लावू नको खरं ते सांगतो बर तिचा आवडता हॉलिवूडचा सिनेमा कुठला आहे हॉलिवूडचा काय संबंध आहे आपल्या नाही आहे हॉलिवूडचा सिनेमा कुठला दाह एक मर्मस्पर्श का कुठला दाह एक मर्मस्पर्श कथा हा कुठला हॉलिवूडचा पिक्चर आहे अहो तोच ना मी किती वेळा बघितलं मला कळलंच नाही म्हणून म्हटलं हॉलिवूडचाच असणार हा खेळ त्यांच्यावर झालाय खेळ तुम्ही कशाला आले काय संबंध होता हा खेळ का खेळायला लावला मला आता सगळ्यांना कळूच दे काय ते काय ते नाही मी बोलणार नव्हतो पण बोलावं लागलं मला बोला काय मी कॉलेजला असताना माझं आणि सालीचं लग्न झालं होत काय हो तुमचं लग्न झालेलं आहे लग्न झालेलं आहे तिथं सांगत नाही आता हिरोईन झाली ना ती कशी सांगेल आता लग्न झालंय म्हणून तुम्हाला हे सगळं माहिती हा मग तुमचं म्हणणं तुमचं लग्न झालंय लग्न झालंय तुम्हाला काय माहित नाही एकमेकांमध्ये ह्याला काय अर्थ आहे ह्यांना तरी कुठं काय माहिती होत मग तरी 18 वर्ष त्या बाई बरोबर संसार करताच आहेत ना ते मग मला काय प्रॉब्लेम आता तुम्हाला दाखवणार फ्लॉवर पुस्तक या बात हे मी कधीच नाही ऐकलं काय असतं सर हे म्हणजे या पुस्तकातून फुल बाहेर येणार हे जे तुमच्याकडे पुस्तक आहे याच्यातून तुम्ही फुलं बाहेर काढ फुलं बाहेर काढणार क्या बात आहे हे असं साधं सुधं पुस्तक आहे आणि याच्यातून तुम्ही फुलं बाहेर काढणार येस कमाल कमाल पण ते कोणासाठी करणार यांच्यासाठी तुम्ही सांगा तुम्हाला कुठलं फुलं वय त्याच्या पाकळ्या मी या पुस्तकातून बाहेर काढणार मला धोत्र्याचं फुल आवडते दुसरं कुठलं गुलाब वगैरे आवडत असेल तर नका बाया मला धोत्र्याचंच पाहिजे पण नवऱ्यासारखीच आहे फक्त दिसायला आजकाल दोघांची सीमच आहे काय बोलला नाही नाही जमतंय ना नाही नाही जमतंय ना काढा गुलाब सांगा ना गुलाब सांगा ना आता काय धोत्र्याचा सीझन नाही बाई गुलाब सांगा गुलाब काढा आता गुलाबाच्या पाकळ्याच काढा हा काढतो येस तर आता पुस्तकातून काढणार आहेत गुलाबाच्या पाकळ्या असला कसा गुलाब होता तो आग्या गुलाब होता कसा Download the Z5 app now.